नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर इथे आहे ना, माझ्या झाडांना खूप 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 मस्त अशी जागा मिळाली आहे. जी पण सगळी मोठी मोठी झाडं आहेत ना, ती मी या गॅलरीमध्ये, म्हणजे आमच्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये सगळी लावले आहेत. हे बोगनवेलचं झाड आहे. पूर्ण आणताना ना मी संपूर्ण कटिंग करून आणलं होतं, पण बघा आता पूर्ण मस्त बहरलं आहे ते झाड छान. जास्वंदाचं पण जे झाड आहे ते गावठी जास्वंद आहे आणि त्याला रोज जवळपास दोन दोन तीन तीन तरी फुलं येतात. पण जी मोठी झाडं आहेत ना, त्यांना जर रेग्युलर आपण छान कटिंग करत राहिलो ना, तर झाडं शेपमध्ये राहतात व्यवस्थित आणि आणखीन छान छान व्यवस्थित फुटत राहतात. नाहीतर मग ते कसेही जर वाढत राहिले ना, तर मग स्पेस जो झाडांसाठी लागतो तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो आणि मग झाडं कसेही वाढायला लागतात. हे आहे कणेरच्या फुलांचं झाड, जो मी गुलाबी कलरचा गजरा देवांना आणते ना, तर त्याची ही फुलं आहेत आणि ह्याला सुद्धा तशीच गुलाबी रंगाचीच फुलं येतात. पण हे फक्त जी पानं आणि फुलं आहेत ना, ती फक्त शेंड्याला येतात आणि खालून वरपर्यंत जर तुम्ही झाड बघितलं तर पूर्णच्या पूर्ण अशी दांडी दिसते आपल्याला. तर इथून हवा खूप येते, त्याच्यामुळे संपूर्ण ते झाड असं खाली झुकत होतं. तर म्हणून त्याला मी थोडंसं सुतळीने व्यवस्थित तिथे बांधते, जेणेकरून ते व्यवस्थित तिथे सरळ उभं राहील. आणि त्याची कुंडीसुद्धा मला बदलायची, कारण कुंडी बघा खाली केवढीशी कुंडी आहे, तरी त्याच्यामध्ये ते झाड इतकं छान मस्त सर्व्हाइव्ह करतंय. तर अचानक, म्हणजे मी आता पाणी घालत होती तेव्हा उन्हासारखं वातावरण होतं आणि अचानक एवढ्या जोरात सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला. ह्यालाच म्हणतात श्रावण महिना, कारण श्रावण महिन्यामध्ये असंच होतं, मध्येच ऊन येतं, मध्येच पाऊस येतो आणि अक्षरशः खूप जोरात पाऊस आला. एकदम हवा पण इथे खूप जास्त येते. तर तुम्ही प्लास्टिकच्या बाबतीत सुद्धा विचारलं होतं की हे कुठलं प्लास्टिक आहे, तर हे ना हार्डवेअरमधून मी घेतलं होतं प्लास्टिक, ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे, की थोडंसं थिक आहे, म्हणजे थोडंसं जाड आहे, की ज्याच्यामुळे हवा आणि पाऊस थोडासा इथे बघा रोखला जातो नाही, तर संपूर्ण आतमध्ये गॅलरी संपूर्ण ओली झाली असते आणि ते पाणी आतमध्ये सुद्धा येतं. तर आता मी खिडकी लावून घेते, पण घरामध्ये ऊन म्हणजे उजेड आणि हवा या दोन्ही गोष्टी हव्याच हव्या, ज्यामुळे आपल्या घरामध्ये ना खूप छान पॉझिटिव्ह आणि खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं. हे काही ऑर्गनायझर्स, काही कंटेनर्स मी मागच्या वेळी तुम्हाला दाखवले होते की मी मागवले होते एकत्र आणि छान व्यवस्थित क्लीन करून घेतले होते. हे क्लीन करताना प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे स्वच्छ कराल ना, तेव्हा हँडवॉशने किंवा शॅम्पूनेच करा, म्हणजे ते त्याची जी शाईन आहे ना ती तशीच्या तशी राहते आणि व्यवस्थित स्वच्छ होतात. तर हे डबे ऑर्गनायझर सगळे मी व्यवस्थित घासून आणि म्हणजे स्वच्छ करून कोरडे करून ठेवले होते आणि जसे जसे हळूहळू म्हणजे लागतील तसे तसे मी ते सेट करत गेले. तर ही एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की मी तुम्हाला दाखवलं होतं की किचन सिंकच्या इथे आजूबाजूला हा जो माझा पांढरा प्लॅटफॉर्म आहे तर भांडी घासताना खूप खराब होत होतं, तर जी पट्टी लावली होती ना ती काहीच कामाची राहिली नाही. तर हा दुसरा एक ऑप्शन मला मिळाला आहे, तो म्हणजे एका ताईनीच कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई अशा प्रकारची ही सिलिकॉन मॅट मिळते, ह्याला डेकोर क्राफ्ट्स किचन सिलिकॉन प्रोटेक्टर म्हणतात, मॅट बबल रबर आहे हे सिंक मॅट. तर हे मला खरंच खूप हेल्पफुल पडतं आहे, खूप मस्त आहे, कारण ह्याच्यावरती ठेवून भांडी व्यवस्थित घासता येतात. नाहीतर जी पट्टी मी आधी लावली होती ना सिलिकॉन पट्टी, तर ती पटापट निघत होती, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा साठून राहत होतं. ही पण तुम्ही मॅट मला विचारले होते, तर ही पण किचन मॅटच आहे की जी भांडी वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. जेव्हा आपण भांडी घासतो, समजा माझ्या जाळीमध्ये ऑलरेडी भांडी असतील आणि ओली असतील, तर मी काही वेळांसाठी भांडी ह्याच्यावरती ठेवते. किंवा तुमची जी भांड्याची जाळी आहे तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावर ठेवलीत आणि मग त्याच्यामध्ये भांडी घातलीत, तर काय होतं माहिती आहे का, किचनमध्ये ओट्यावर जे पाणी सगळीकडे भांड्यांचं स्प्रेड होतं ना, तर ते पसरत नाही. हा जो मॅट आहे हा संपूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतो आणि याला छान पिळून तुम्ही परत पुन्हा म्हणजे वाळत टाकलत ना, तो पुन्हा नव्याने वापरण्यासाठी होतो. तर आता ही जी सिलिकॉन जी मॅट तुम्हाला दिसते ना,
ती मस्त म्हणजे कसं आहे ना, भांडी आपण घासताना जर टोप म्हणा किंवा काही जी भांडी असतात ती थोडीशी जोर लावून घासायला लागतात, आणि सिंकच्या बाजूला जर तुमची जी तुम्ही पट्टी जी लावलेली आहे सिंकच्या इथे ती जर पातळ असेल तर तिथे आपल्याला ठेवून म्हणजे तिथे जोर लावून भांडी घासता येत नाहीत. तर म्हणून बघा ही सिलिकॉन मॅट अशी उचलून व्यवस्थित क्लीन करून स्वच्छ करून पुन्हा आपल्याला जागच्या जागी ठेवता येते. त्याच्यावरती तुम्ही गरम भांडी सुद्धा ठेवू शकता. तर आता मी पहिले ऑर्गनायझर जे घेतले आहेत ना, तर हा एक कप्पा मी सेट करते. हा माझा जो किचनचा सेक्शन आहे त्याच्या एंट्रन्सला जिथे मी क्रॉकरी युनिट बनवलाय तिथे मी हा एक ड्रॉअर बनवून घेतला होता, की जिथे किचनमध्ये आपल्याला जे सतत जे सामान लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते स्टॅपलर पिन आपल्याला सारखे लागतात, गार्बेज बॅग्स असतात त्या आपल्याला लागतात, काही छोट्या छोट्या क्लिप्स असतात त्या आपल्याला सतत लागतात, तर त्या पटकन हँडी मिळावे यासाठी मी इथे हा बॉक्स बनवून घेतला होता म्हणजे ड्रॉवर. तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की ताई कुठलाही ड्रॉवर सेट करशील तर त्याच्यामध्ये ड्रॉवर्सला लायनर्स टाकत जा. तर किचन ट्रॉलीच्या साठी मी हा लायनर घेतला आहे, आणि हा मी लायनर आहे ना तो मी लोकल शॉपमधून घेतला होता, ऑनलाईन नाही मागवला होता. तर पहिले काय करते व्यवस्थित मोजून घेते. ही टेप मला खूप कामात येते कारण बघा मोजण्यासाठी खूप बरं पडतं. सारखं स्केल शोधा, मुलांकडे मागा, आणि स्केलमध्ये तेवढं कधी कधी मेजरमेंट घेताही येत नाही. तर मेजरमेंट घेऊन जर आपण परफेक्ट काम केलं ना तर अगदी परफेक्ट बसतं, वेस्टेज होत नाही. नाहीतर नॉर्मली तुम्ही फक्त अंदाजे कटिंग करायला गेलात ना तर खूप सारा पोर्शन ह्याच्यामधून वेस्टेज जातो. तर बघा हे जे मी कंटेनर्स मागवले होते म्हणजे ऑर्गनायझर्स मागवले होते हे तुम्हाला दाखवलं होतं की हे किचनचे आपले जी कटलरी सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा मस्त उपयोगाला येतात. पण मी याचा वापर इथे करते कारण इथे बरंच छोटं मोठं सामान असतं की जे एकत्र सगळं असं मिक्स होऊन जात होतं, आणि शोधायला गेलं तर एक मिळायचं एक नाही मिळायचं असं. तर म्हणून कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर म्हणून मी हे असे म्हणजे ऑर्गनायझर्स याच्यामध्ये सेट करते. तर मॅचेस एक साईडला मी ठेवले, त्याच्या बाजूलाच क्लिप्स ठेवलेत. तर मॅचेस का ठेवलेत कारण देवाऱ्याच्या इथे समोरच मॅचेस सारखे लागतात प्रत्येक ठिकाणी, तर म्हणून मी ते इथे बाहेरच थोडेसे काढून ठेवलेत. त्यानंतर स्टेपलरचे पिन्स ज्या असतात त्याचा बॉक्स. त्यानंतर जो मोठा सेक्शन मी ठेवला आहे तिथे मी सगळे किचनचे टॉवेल्स ठेवणार आहे, थोडेसे दोन तीन टॉवेल्स ठेवणार आहे जे पटकन हँडी तिथून घ्यायला बरे पडतील. त्यानंतर गार्बेज बॅग्स, कारण हे सगळं सामान एकत्र ठेवलं ना तर अगदी म्हणजे शोधण्याची गरजच लागत नाही, डोळ्यांना पटकन दिसतं. नाहीतर काय होतं ना आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण दुसरा व्यक्ती कोणी काही शोधायला गेलं, विशेषतः घरामध्ये जर आपण कोणाला सांगितलं ना त्यांना वस्तू समोर जरी असेल ना तरी त्यांना ती मिळत नाही असं खूप वेळा होतं. आमच्याकडे तरी होतं, तुमच्याकडे होतं का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर म्हणून असं थोडं व्यवस्थित सेट ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर कोणीही बाहेरचा जरी व्यक्ती आला ना तरी त्याला ते सगळं सामान मिळून जाईल. तर अशा प्रकारे ड्रॉवर सेट झालेला आहे मस्त. तर त्यानंतर मी मोर्चा वळवला तो म्हणजे की आता फ्रीजच्या ऑर्गनायझर्सचा. तर पहिले तर मी खूप विचार करत होते की काय करू, नक्की घेऊ का, कारण फ्रीजमध्ये जागा खूप कमी वाटते मला सध्या. तर पण नंतर विचार केला की नको घेऊया आणि सेट करून बघूया काय फरक पडतो त्याने. कारण भाज्या ना ज्या तुम्ही म्हणाल की ज्या पिशव्या येतात किंवा काही कॉटनच्या किंवा त्याच्यामध्ये ठेवायच्या, पण त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा भाज्या एकावर एक ठेवल्या जातात आणि माहितीही पडत नाहीत की कुठली भाजी आहे कुठली नाही. तर म्हणून मला असे ऑर्गनायझर्स हवेत की जे पटकन दिसतील, म्हणजे विजिबल असणारेच ऑर्गनायझर्स मला हवेत. तर हे आपण काही सारखे सारखे घेणार नाही आहोत, वन टाइमच घेणार आहोत आपण हे ऑर्गनायझर्स. तर म्हणून बघा किचन सॉरी फ्रीजसाठी आहे ना बघा मी असे हे ऑर्गनायझर मागवले होते. तर हे मी इथे खाली असे सेट केलेत, जे आपले भाज्यांचा सेक्शन येतो त्याच्यामध्ये मी असे सेट केलेत की ज्या उभ्या उभ्या म्हणजे अशा प्रकारच्या भाज्या येतात म्हणजे काकडी म्हणा किंवा आता मिरच्या त्या ज्या तळ्याच्या मिरच्या असतात तशा, कारलं म्हणा,
ज्या उभ्या अशा तुम्हाला समजत असेल, मोठ्या ज्या फळभाज्या सारख्या असतात, किंवा सलाड्सच्या ज्या भाज्या असतील, गाजर म्हणा, बीटरूट म्हणा, तर ते कसं असं वेगवेगळं समोर ठेवलं ना तर पटकन दिसतं. नाहीतर काय होतं बघा, की काकडी बीटरूट हे आपण काय करतो, कुठेतरी मागे ढकलून देतो आणि मग नंतर ते अगदी सुकून जातं, त्याच्यानंतर ते आपल्याला मिळतं. तर म्हणून मी विचार केला की असं जर ह्याच्यामध्ये सेट केलं ना, दिसायलाही खरंच खूप चांगलं वाटतं. आणि मी ही गोष्ट खूप ऑब्झर्व करते स्वतःच, की जेवढं तुम्ही क्लीन, जेवढं तुम्ही ऑर्गनाइज ठेवाल ना, तुम्हाला काम करताना सुद्धा तेवढंच चांगलं वाटतं. तर हे जे कंटेनर्स मागवले, तर हे एका ताईंनी विचारलं होतं की ताई हे पातळ आहेत का की जाड आहेत, तर ना पातळ आहेत ना जाड आहेत, बऱ्या म्हणजे व्यवस्थित आहेत अगदी, की त्या स्टोरेजसाठी जेवढे ते रिक्वायरमेंट आहे त्याची थिकनेसची तेवढे परफेक्ट आहेत. तर हे जे कंटेनर्स आहेत ना, तर हे मी कशासाठी वापरणार आहे, ज्या भाज्या आपल्याला वन टाइममध्ये यूज करायच्या आहेत, सारखं सारखं ओपन जर केलं तर भाज्या खराब होतील, तर म्हणून वन टाइममध्ये ज्या भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत, अशा छोट्या छोट्या भाज्या, तर त्या मी याच्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सलाडच्या भाज्या पण ठेवू शकता, म्हणजे गाजर, काकडी किंवा कढीपत्ता, कोथिंबीर, हे पण तुम्ही याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता. तर ह्या ज्या बघा ह्या मिरच्या आहेत, या ना मी तुम्हाला बनवून दाखवेन, खूप 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 टेस्टी बनतात ह्या मिरच्या. याच्यामध्ये आपण जे ओलं खोबरं असतं ना, ओल्या खोबऱ्याचं एक विशिष्ट प्रकारचं असं छान सुक्कं असं वाटण बनवायचं असतं, आणि ते ह्याच्यामध्ये स्टफ करून ह्या मिरच्या अगदी हलक्या अशा शिजवून फ्राय करून घ्यायच्या असतात, पण अगदी मस्त लागतात, सगळे बोटं पुसून म्हणजे खातात, इतक्या टेस्टी लागतात. किंवा तुम्ही भजी जी आपण बनवतो, मिरची भजी, त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर छान होतो. तर म्हणून त्याची देठं काढून टाकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या जेव्हाही आपण स्टोअर करून ठेवतो, स्वच्छ धुऊन, स्वच्छ पुसून, म्हणजे जेव्हा कोरड्या होतात ना भाज्या, तेव्हा तुम्ही स्टोअर करून ठेवा. कारण तुम्ही अशाच जर ओल्या भाज्या त्याच्यामध्ये ठेवल्यात ना, तर त्याला आणखीन पाणी सुटतं आणि भाज्या लवकर खराब होतात. तर अशा स्टोअर करून ठेवल्या ना, मिरच्या म्हणा किंवा काही, तर तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्ही काढून, तुम्हाला त्याचा अंदाज सुद्धा येतो की किती घेतल्या आहेत, किती बाकी आहेत. तर असंच जर पिशव्या आणल्या बाजारातून आणि अशाच पिशव्या तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवल्यात, तर आपल्याच फ्रीजमध्ये आपण किती बाहेरून जी धूळ वगैरे त्या भाज्यांवर सगळी जमलेली असते, ती तशीच फ्रीजमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं, इतरही भाज्या त्यामुळे खराब होतात. टोमॅटो मी अशा प्रकारच्या बास्केटमध्ये ठेवते, कारण टोमॅटो मी जास्तीच्या आणते, म्हणजे अर्धा किलो, एक किलो, तर मग ते एकत्र असे ओपन बास्केटमध्ये जरी ठेवलेत ना, तरी ते बऱ्यापैकी छान राहतात. आणि टोमॅटोचा खालचा जो देठ जिथे असतो ना, ती बाजू नेहमी खाली ठेवायची, त्यामुळे टोमॅटो आणखीन जास्त दिवस चांगले राहतात. तर आता माझ्याकडे हा जो फ्लावर आहे, फ्लावर मी असाच नाही ठेवत आहे, कारण तो असाच जरी ठेवला ना, सुकून जातो कधी कधी, तर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते. तर काही भाज्या ज्या आहेत, म्हणजे काही भाज्या म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेन की उद्यासाठी जर तुम्हाला एखादी भाजी टिफिनसाठी सकाळी हवी असेल, तरच तुम्ही भाजी शक्यतो चिरून ठेवा. नाहीतर तुम्ही भाज्या ज्या फक्त साफ करून, आपण जे म्हणतो ना, तशा साफ करून ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे असतील तेव्हा पटकन तुम्ही त्या वापरू शकता. आता हे जे कंटेनर तुम्हाला दिसतंय, तर ह्याच्यामध्ये अर्धा किलो भाजी अगदी आरामात राहील, इतकी ह्याची साईज आहे. कारण तुम्हाला मी दाखवलं की आता हा फ्लावर जो आहे, ह्याचं पण तुम्ही वजन बघितलं तर हा 1/2 किलो फ्लावर होईल. आणि बघा त्याच्यामध्ये किती जागा अवेलेबल आहे. आणि तोंडली पण जी मी तुम्हाला दाखवली, तीही 1/2 किलोच तोंडली आहे, तरी बरीच जागा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अर्धा किलो भाजीचं प्रमाण ह्याच्यामध्ये अगदी परफेक्ट राहील. तर आता भाज्या बघा सगळ्या माझ्या सेट करून झाल्या आहेत. तर आता मी तुम्हाला हे दाखवते की हे कंटेनर मी फ्रीजमध्ये कसे आणि कुठे सेट केले. तर फ्रीजमध्ये हा जो खालचा भाज्यांचा सेक्शन आहे ना, त्याच्या वरची जागा मी पूर्ण रिकामी ठेवली आहे. आणि तिथे सगळ्या म्हणजे एकाच सेक्शनमध्ये पूर्ण जेवढ्याही भाज्या असतील, फळभाज्या म्हणा किंवा ह्या भाज्या, तर सगळ्या भाज्या एकाच ठिकाणी परफेक्ट आपल्याला मिळतील. बघा भाज्यांचे कंटेनर म्हणजे डबे ठेवून सुद्धा बऱ्यापैकी वरती स्पेस आहे, आणि तो स्पेस ठेवायचा, एकदम सगळं अडगळ करायची नाही कधी. आणि खालचा जो भाज्यांचा सेक्शन आहे तो बघा किती परफेक्ट लागलेला आहे.
इथे मी या डब्यामध्ये ना, हा तुम्ही विचारला होता तर हा टपरवेअरचा डब्बा आहे माझा, खूप जुना डब्बा आहे हा, आणि मिरच्या वगैरे मला जरा जास्त क्वांटिटीमध्ये आणून ठेवते म्हणून मी त्याच्यासाठी असे डब्बे वापरते. तर बघा किती मस्त वाटतंय, भाज्या किती परफेक्ट सेट झाल्यात. मला सांगा की असं बघून तुम्हाला काम करण्याची इच्छा होईल की नाही होणार. तर मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे पण स्वच्छ करून धुवून कोरडं करून त्यानंतरच मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. हा आणखीन एक माझ्याकडे टपरवेअरचा डब्बा आहे, तर हा जेव्हा भाज्या मी चिरून ठेवते ना, कोबी म्हणा किंवा काही भाज्या ज्या असतील, तर रात्री जर चिरून ठेवते ते या डब्यामध्ये ठेवते. याच्यामध्ये बघा असे हे बटन्स आहेत ज्यामुळे हवा पास ऑन होते डब्यामधून बाहेर आणि भाजी चांगली टिकून राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.